हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित. माझं नाव कार्तिकीवीरा बानगुडे. मी तळेगाव स्टेशन उपासना केंद्रामधनं बोलते. माझ्याकडे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आणि गुरुचरित्राचं पारायण हे मी ब्रह्ममुहूर्तावरती करते नेहमी आणि त्या दिवशी त्यावेळेसही करत होते. आणि नेहमीप्रमाणे शेवटचा अध्याय जेव्हा असायचा तेव्हा मी बापूंचे पादुका घरी घेऊन यायचे. म्हणजे बापूंच्या सान्निध्यात मी शेवटचं उद्यापन करायचे, शेवटचा अध्याय वाचायचे. आणि त्या दिवशी पौर्णिमा होती, ज्या दिवशी उद्यापन होतं त्या दिवशी. तर रात्री आदल्या दिवशी रात्री पादुका घरी आणणं गरजेचं होतं, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती मला पठण करायचं होतं गुरुचरित्राचं. म्हणून मी आदल्या दिवशी केंद्रात फोन केला की मला बापूंचे पादुका हवेत, कारण की उद्या असं असं माझ्या घरी पारायण आहे आणि बापूंसमोर मला ते वाचायचंय, पारायण पठण करायचं आहे. तर केंद्रात म्हटले की नाही, असं आपले एक श्रद्धावान आहे ते घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे पादुका पूजन आहे. तर ते म्हटले मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांनी दिलं तर योग्य आहे. मग मी बापूंना खूप विनंती केली, बापू माझ्याकडे पर्याय नाही, उद्या शेवटचं उद्यापन आहे, शेवटचा अध्याय आणि माझी सांगतात तुम्हाला ऐकल्याशिवाय होणार नाही. मग विनंती केली आणि मी त्यांना फोन लावला ज्यांच्याकडे होते पादुका. मग मी त्यांना सांगितलं असं असं आहे, तर तुम्ही मला आज बापूंना माझ्याकडे पाठवू शकता का, मी आणू शकते का? तर ते पण एकदम सहजपणे म्हटले हो बेटा ये आणि घेऊन जा पादुका, हरकत नाही म्हणे. मग संध्याकाळी ठरल्याप्रमाणे मी आणि माझा मुलगा निघालो. गाडी नसल्यामुळे आम्ही दोघं रिक्षात निघालो आणि रिक्षावाला पण आमचा रेग्युलर होता. आणि मी आणि माझा मुलगा निघाला आणि आमच्या घराच्या अंतरापासून थोडं लांब होतं जिथे हे पादुका पूजन होतं बापूंचं. तर आम्ही रिक्षात निघालो दोघं आणि आम्ही आणि माझा मुलगा दोघंही जोर जोरात गजर बोलत होतो बापूंचा. आणि मध्येच मन सामर्थ्य दाता बापूंचं जपही घेत होतो. आणि मेन रोड पासून जसं आम्ही टर्न मारला जिथे पादुका पूजन होतो त्यांच्या घरी, जस्ट एक टर्न मारला, टर्न मारला आणि थोडंच अंतरावर समोरच त्याचं घर होतं त्या व्यक्तींचं ज्यांच्याकडे पादुका पूजन होतं. त्याचं घर आणि आमची रिक्षा तिथे पोचायला समोरून एक वॅनचा अचानक ताबा सुटला आणि ती इतकी स्पीडला होती वॅन येत होती आणि आमची रिक्षानी पण टर्न मारला. माझ्याच रिक्षाच्या बरोबर एक मुलगा टू व्हीलर वर होता, आम्ही दोघही होतो रिक्षामध्ये, मी माझा मुलगा आणि बाजूला एक दुसरीच व्यक्ती बाईकवरनं चालली होती. समोरून जसा वॅनचा ताबा सुटला आणि माझी रिक्षा जागच्या जागी थांबली, ती वॅननी माझ्या रिक्षाला जस्ट कट मारली आणि त्या मुलाला घेऊन भिंतीत गेली वॅन. आणि तो मुलगा अडकलेला होता, सगळी लोक गोळा झाली, आम्हाला काही त्या क्षणात कळलं नाही, आम्हाला वाटलं आम्ही पण गेलो, कारण की ती इतकी खूप स्पीडनी, म्हणजे आम्हाला माहितच नाही की काय घडणार. आता आम्ही फक्त हरिओम बापूंचं नाव घेतलं आणि डोळे बंद केले असे, हात थरथरत होते आणि हळूच डोळे उघडून बघितले नक्की काय आहे असं. तर काही नाही, फक्त डोळे उघडले तर ज्या घरामध्ये पादुका पूजन होतं समोर बापूंचे पादुका दिसतायत मला इथून रिक्षामधनं. आणि मी तुम बापू हरिओम, बापू हरिओम एवढंच फक्त म्हणते. पण माझा मुलगा कुठे मला दिसला, माझा मुलगा फक्त त्यांनी जोरात ब्रेक मारल्यामुळे तो खाली रिक्षातच खाली बसला असा, त्याला काही लागलं नाही काही नाही. आणि सगळी लोक गोळा झाली होती, त्यांनी मुलाला मागितलं की तुम्ही मुलाला पहिले बाहेर द्या. ड्रायव्हर उतरला, मी पण उतरले व्यवस्थित, फक्त आम्ही थरथरत होतो आणि मी फक्त बापूंना बघत होती. बाकी मला नुसतं थोडासा आवाज येत होता लोकांचा, पण काय होत होतं माहित नाही. मी सरळ फक्त गेले, बापूंच्या पादुकर डोकं ठेवलं आणि भरपूर, म्हणजे मला स्वतःला कंट्रोल होत नव्हतं आणि मी नुसते रडत होते बापू आज तू मोठा दुसरा जन्म दिलायस मला. आणि ज्या मुलाला घेऊन गेले मेबी तो सिरियस असेल, मी तिथे नाही पाहिलं, कारण की मी माझ्या मुलाला घेऊन आणि मी बापूंचे इथे होते, कारण की थोड्या वेळ मी सुन्नच होते, मला काय प्रकार घडला कळलं नाही. जेव्हा मला थोडं शुद्ध आली तेव्हा बापूंच्या चरणांवर माझं डोकं होतं, माझा मुलगा तिथे होता आणि माझा मुलगा सुद्धा बापूंकडे हात जोडून बसलेला होता. रिक्षावाला बापू भक्त नव्हता, पण तो म्हणतो, मग त्यांनी त्याचा अनुभव सांगितला की ताई मलाही माहित नाही मी रिक्षा चालवत होतो, परंतु जसं कोणीतरी रिक्षा समोर आला आणि माझी रिक्षा अशी घट्ट दाबून ठेवली, अक्षरशः म्हणे मला कळलं नाही की एवढी फुल स्पीडची रिक्षा सेकंदात तिकडे थांबणं आणि कोणीतरी असं पुश करून पकडणं आणि ती आपल्याला जस्ट आपल्याच इथे येऊन कट मारून ती साईडला कशी गेली. म्हणे हा फक्त आणि फक्त बापूंची कृपा होती आणि बापूंनी आम्हाला खूप मोठ्या संकटातनं, खरंच खूप मोठ्या संकटातनं मला आणि माझ्या बाळाला. आणि तेव्हा कसं की प्रत्येक आईला आपल्या जीवापेक्षा बाळ खूप महत्वाचं असतं. मला काय झालं असतं मला वाटलं, पण माझा मुलगा माझ्या बरोबर होता, माझा साई माझ्या बरोबर होता, ती मला जास्त भीती होती की माझ्या बाळाला काय, पण मला माझ्या बाळाला माझ्या ड्रायव्हरला आणि इवन त्या रिक्षालाही कुठेही खर्चटलं नाही. आणि एवढ्या मोठ्या अपघातातनं बापूंनी आम्हाला खरंच वाचवलं. बापू अंबज्ञ, खरंच अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.